जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, प्रभुदेव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं असं मानलं जाणारं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. कुठलीही योजना असो, कुठलंही शासकीय काम असो, खाजगी काम असो, कुठेही ओळखीचा पुरावा म्हणून सर्वात प्रथम मागितलं जातं ते म्हणजे आधार कार्ड. मित्रांनो, याच कारणानं आपण आधार कार्ड आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो, खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे पर्समध्ये बाळगतो. आणि याचा सतत वापर झाल्यामुळं किंवा सतत बरोबर बाळगल्यामुळं आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड त्या ठिकाणी खराब होतं, फाटतं, त्याचप्रमाणे भिजतं. मित्रांनो, या ठिकाणी आपण परत हे आधार कार्ड या ठिकाणी फाटल्यानंतर आता हे पाहू शकता आपण खिशात ठेवण्यामुळे याची हालत कशी झालेली आहे. मित्रांनो, असं जर आधार कार्ड झालं तर परत आपण एकदा रिप्रिंट देतो, त्याला परत एकदा लॅमिनेशन करून घेतो. मित्रांनो, या सर्व समस्यावरती एक उपाय म्हणून या ठिकाणी आता PVC आधार कार्ड लॉन्च करण्यात आलेलं आहे. जे आधार कार्ड आपण गेट आधार करून आपल्या आधार कार्डच्या साईडवरून या ठिकाणी 50 रुपयामध्ये मागवू शकतो. मित्रांनो, हेच आधार कार्ड कशाप्रकारे मागवायचं याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, यासाठी आपल्याला गुगलच्या माध्यमातून PVC आधार कार्ड सर्च करायचे किंवा आपण गेट आधारसुद्धा करू शकता. हे सर्च केल्यानंतर आपण पाहू शकतो सर्च रिझल्टमध्ये uidai.gov.in नावाची वेबसाईट दाखवली जाते, ज्याच्यावरती सुरुवातीलाच नोटिफिकेशन येते ऑर्डर PVC आधार कार्ड. मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी आपण आधार कार्ड डाउनलोड करतो त्या ठिकाणी सुद्धा गेट आधारमध्ये सुद्धा काही ऑप्शन दाखवले जात आहेत, ज्याच्यामध्ये ऑर्डर आधार PVC कार्ड दाखवलं जात आहे. मित्रांनो, या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या पेजवरती आधार कार्डबद्दलची PVC आधार कार्डबद्दलची माहिती दाखवली जात आहे आणि ज्याच्यासाठी आपल्याला मागवल्यानंतर GST आणि स्पीड पोस्टसहित 50 रुपये चार्ज घेतला जाईल अशी माहितीसुद्धा दाखवली जात आहे. मित्रांनो, याच्याखाली आपल्याला ऑप्शन विचारले जात आहे आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी, ते म्हणजे आधार कार्ड नंबर टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करायचे. याच्यामध्ये जे आधार कार्ड आपल्याला ऑर्डर करायचं आहे तो आधार कार्ड नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे 12 डिजिटचा. त्याच्याखाली जर आपण पाहिलं तर आपल्याला कॅप्चा कोड विचारला जाईल, जो सिक्युरिटी कोड बाजूला दाखवला जात आहे तो त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. मित्रांनो, याच्याखाली आपण ऑप्शन पाहू शकतो माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड. जर आधार कार्डबरोबर जर मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तरीसुद्धा आपण हे आधार कार्ड ऑर्डर करू शकतो आणि असेल तरी आपण करू शकतो. जर नसेल तर आपल्याकडं जो दुसरा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सेंड OTP करायचे. मित्रांनो, हा नंबर एंटर करून आपण OTP मागविल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP नंबर आपल्याला या ठिकाणी आधार कार्डच्या खाली जे ऑप्शन दिलेले आहे एंटर OTP त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी एंटर OTPच्या ठिकाणी आपण OTP टाकायचा आहे जो आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती रजिस्टर झालेला आहे आलेला आहे. तो OTP टाकल्यानंतर खाली आपल्याला टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत, त्या पाहायचे असेल तर पाहू शकता आणि त्याला टिक करून सबमिट करायचे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण मोबाईल नंबर रजिस्टर नसल्यामुळं या ठिकाणी आपल्याला प्रिव्ह्यू दाखवली जाणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला मेक पेमेंट करून पुढती जायचं आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर आपला जर आधार कार्डबरोबर जर मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर या ठिकाणी आपण प्रिव्ह्यू पाहू शकता, ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला परत एंटर करायचा आहे, आपला कॅप्चा कोड जो दिलेला आहे सिक्युरिटी कोड तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो, सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर आपल्याला खाली जी ऑप्शन आहे सेंड OTPची याच्यावरती सेंड OTP करायचा आहे. आता या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर असेल त्याच्यावरती OTP पाठवला जाईल, तो OTP परत आपण पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी टाकायचा आहे, जो आपण पूर्वी जसा टाकला होता तसा. या ठिकाणी OTP एंटर करून खाली आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स अक्सेप्टेडला क्लिक करायचे, टिक करायचे आणि या ठिकाणी आपल्याला परत सबमिटला क्लिक करायचे. मित्रांनो, सबमिटला क्लिक केल्यानंतर आपण ऑप्शन पाहू शकता या ठिकाणी आपला आधार कार्डचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल, ज्याच्यामध्ये आपला फोटो, नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि ॲड्रेस दाखवला जाईल आणि या ठिकाणाहून परत आपल्याला पुढं जी ऑप्शन आहे ती म्हणजे मेक पेमेंटची. मित्रांनो, हा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर आपल्याला खाली मेक पेमेंटला क्लिक करायचे, जिथून पुढं आपल्याला पेमेंटसाठीचे ऑप्शन दाखवले जात आहेत. मित्रांनो, मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर आपण ऑप्शन पाहू शकता या ठिकाणी नेट बँकिंग, कार्ड, UPIचे ऑप्शन दाखवले जात आहेत. याच्यातील सोपी ऑप्शन आहे UPIची, तर आपण UPIच्या माध्यमातूनसुद्धा पेमेंट करू शकता. गुगल पे, फोनपे, भीम, पेटीएम, अमेझॉन पे, याच्यात आपल्याकडे जर भीम असेल तर आपण भीमला क्लिक करून आपला जो UPI ID आहे तो UPI ID टाकून या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती पेमेंट करू शकता. किंवा गुगल पे असेल तर गुगल पेच्या माध्यमातून आपला जो गुगल पेचा ID आहे तो गुगल पेचा ID टाकून आपण पेमेंट करू शकता. या ठिकाणी आता मी भीमचा ID टाकतो आणि पेमेंटचे ऑप्शन देतो. तर या ठिकाणी भीमचा ID टाकून प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि याच्या आतमध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन येईल, आपण ट्रान्झॅक्शन केल्यानंतर परत आपल्याला दाखवलं जाईल ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे.
याच्यानंतर आपल्याला वेळ, आपला SRN नंबर, रिसिप्ट नंबर ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. या ठिकाणी आपण डाउनलोड पेमेंट रिसिप्टसुद्धा करू शकतो आणि या रिसिप्टमध्ये सुद्धा आपल्याला सर्व माहिती दाखवली जाईल. मित्रांनो, आता हे सर्व केल्यानंतर आपण थोड्या टायमानंतर या ठिकाणी आपल्या ह्याची काय स्टेटस आहे, आपण जे आधार कार्ड मागवलं आहे त्याची काय स्टेटस आहे ते सुद्धा पाहू शकता. चेक आधार PVC कार्ड स्टेटस नावाचे एक ऑप्शन मेन पेजवरती दाखवली जाते, ज्याच्यामध्ये आपण 2-3 दिवसांना 4-5 दिवसांना या ठिकाणी चेक करू शकता. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला SRN नंबर विचारला जाईल, जो आपल्याला 28 डिजिटचा SRN नंबर आलेला आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. तो एंटर केल्यानंतर खाली आपण जे आधार कार्ड मागवलं आहे त्या आधार कार्डचा नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो नंबर टाकल्यानंतर खाली परत एक कॅप्चा कोड सिक्युरिटी कोड दिलेला आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो, कॅप्चा कोड टाकल्यानंतर सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर खाली चेक स्टेटसला क्लिक करायचं आहे. ज्या ठिकाणी आता आपण लगेच मागवलेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल नावाचे ऑप्शन या ठिकाणी दाखवले जात आहे आणि आपला SRN नंबर या ठिकाणी दाखवला जात आहे. मित्रांनो, हेच आपण 4-5 दिवसाचा वेळ देऊन जर चेक केलं तर या ठिकाणी पुढची जी काही स्टेटस असेल ती दाखवली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा हे PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकता, मागवू शकता, ज्याच्यासाठी आपल्याला 50 रुपयाचा शुल्क द्यावा लागणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारची एक आपल्याला उपयोगी पडेल अशी माहिती होती. इतरही अशाच काही माहितीसह नवीन अपडेट्ससह लवकरच भेटूयात. धन्यवाद.